बालदोस्तांना गुरुजींचा मनापासून नमस्कार। आज आपण अत्रेय ऋषींच्या आश्रमातली एक गोष्ट ऐकणार आहोत। तर ऐकूया तर मग। नदीच्या तटावर अत्रेय ऋषींचा एक आश्रम होता। त्या आश्रमात अनेक शिष्य विद्या शिकायला यायचे। त्यांचं शिक्षण संपलं की ते गुरूंचे आशीर्वाद घेऊन घरी जायचे। एकदा काय झालं, तीन शिष्यांचं शिक्षण पूर्ण झालं होतं। त्या तीनही शिष्यांनी स्वतःच्या घरी जाण्याची तयारी केली। घरी जाण्यापूर्वी ते गुरूंचे आशीर्वाद घ्यायला गेले। गुरूंच्या पाया पडून ते म्हणाले, गुरुदेव आम्हाला आशीर्वाद द्या, आम्हाला घरी जाण्याची परवानगी द्या। गुरुने आशीर्वाद दिला व म्हणाले, तुम्ही उद्या घरी जा। आपण दिलेली विद्या शिष्य नीट शिकले आहेत की नाहीत हे जाणून घेण्यासाठी गुरुने त्यांची परीक्षा घेण्याचं ठरवलं। दुसऱ्या दिवशी गुरुजी सकाळी लवकर उठले, थोडे काटे जमवून आश्रमाच्या फाटकाजवळील रस्त्यावर पसरून ठेवले आणि जवळपास ते लपून बसले। गुरुंची आज्ञा घेऊन शिष्य आश्रमातून आपापल्या घरी जायला निघाले। पहिला शिष्य फाटकाजवळ गेला। त्याने रस्त्यावर काटे पसरलेले पाहिले। तो उडी मारून काटे ओलांडून पुढे गेला। नंतर दुसरा शिष्य फाटकाजवळ गेला। त्याने रस्त्यावर काठे पसरलेले पाहिले। त्याने जवळचा एक मोठा दगड उचलला आणि त्या काट्यांवर ठेवला। मग तो त्या दगडावर पाय ठेवून पुढे गेला। तिसरा शिष्य फाटकाजवळ गेला। त्याने रस्त्यावर दगड व काटे पाहिले। स्वतःचं सामान त्यानं पहिल्यांदा बाजूला ठेवलं आणि मग तो दगड पहिल्यांदा उचलला। पसरलेले सर्व काटे त्याने गोळा केले। ते कोणालाही टोचू नयेत इतक्या लांब नेऊन त्याने टाकले। गुरुजी या तिन्ही शिष्यांचं वागणं पाहत होते। त्यांनी बाहेर येऊन पहिल्या दोन शिष्यांना परत येण्यास सांगितलं व म्हणाले, तुमचं शिक्षण अजूनही अपुरं आहे बाळांनो, तेव्हा तुम्ही घरी न जाता आश्रमातच थांबा। तिसऱ्या शिष्याला मिठी मारत गुरुजी म्हणाले, तू एकट्यानंच मी दिलेली विद्या उजळ केली आहेस बर का? माझा उपदेश फक्त तूच आचरणात आणला आहेस। प्रत्येक माणसाने फक्त स्वतःच्या हिताकडे न पाहता दुसऱ्याचे सुद्धा हित पाहिले पाहिजे। तू जा, तुला माझे आशीर्वाद आहे, आयुष्यात तू नक्कीच यशस्वी होशील बरं, असं म्हणून त्या तिसऱ्या शिष्याला गुरुने आशीर्वाद दिला आणि त्याला घरी पाठवले। आवडली ना गोष्ट?